नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्पना काळे जगताप, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हाळुंगे इंगळे, तालुका खेड, जिल्हा पुणे। इयत्ता तिसरी बालभारती आम्ही गोष्ट पूर्ण करतो हा घटक आज आपण शिकणार आहोत। रविवारची सुट्टी होती, संध्याकाळच्या कलत्या उन्हात मुले खेळायला बाहेर पडली। चांगला 10-12 जणांचा घोळका लगोरी खेळण्यासाठी जमला। रमा आणि शेखरने आपापले भिडू वाटून घेतले, दोन गट तयार झाले। शेखरच्या गटाने लगोरी रचली, रमाने चेंडू मारला आणि लगोरी फोडली। धाड, लगोऱ्या विखुरल्या, चेंडू उसळला आणि रमाच्या गटातले भिडू पळू लागले। शेखरने चेंडू पकडला आणि नजमाकडे फेकला, तिने चपळाईने चेंडू झेलला आणि नेम धरून राजेशच्या दिशेने भिरकावला त्याला बाद करण्यासाठी। राजेश खाली वाकला आणि चेंडू थेट मैदानाबाहेरच्या झाडीत गडप झाला। चेंडू झाडीत गेला की खेळ तात्पुरता थांबवायचा असा त्यांचा नियम होता। रमा, शेखर, मंजू, नजमा, जयेश सगळेच तिकडे धावले। नजमा चेंडू घ्यायला झाडीत जाऊ लागली, इतक्या जयेश ओरडला, ए साप, तो बघ। पुढे काय झाले असेल कल्पना करा आणि गोष्ट पूर्ण करा। मला वाटतं साप बघून सगळे खूप घाबरतात। जयेश विचार करतो काय करावं आणि त्याला आठवतं की त्याच्या बाबांचे एक सर्पमित्र आहे, तो तेथून जाणाऱ्या काकांना विनंती करून आपल्या पप्पांना फोन करण्यासाठी मोबाईल देण्याची विनंती करतो। ते काका त्याच्या वडिलांना फोन लावून देतात। जयेश सर्व हकीकत पप्पांना सांगतो। जयेशचे पप्पा आपल्या सर्पमित्राला घेऊन येतात व झाडीतून सापाला पकडतात व दूर जाऊन जंगलात सोडून देतात। सर्व मित्र खूप आनंदाने पुन्हा खेळू लागतात। या गोष्टीचा शेवट मला असा वाटला, तुम्हाला कसा वाटतो कल्पना करा आणि आपली गोष्ट पूर्ण करा। धन्यवाद।